आणि गौतम गंभीरला जेव्हा मा सामनावीराचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला तेव्हा गंभीरनी स्वतःहून तिथे सांगितलं की मला हा पुरस्कार शेअर करायचा आहे विराट कोहलीबरोबर एका लेजेंडरी खेळाडूला आणि एका मेंटॉरशिप करणाऱ्या माजी खेळाडूला हे लक्षात येईल की आपल्याकडे बघून येणारी तरुण पिढी कसं वागायचं हे शिकतीये बुटांना देखील स्पर्श करू शकत नाही या लायकीचा किंवा अजून एवढा लहान खेळाडू आहे असं काहीतरी विराट कोहली नवीन उल्हकबद्दल बोलला गेला विराट कोहली आणि गौतम गंभीर भांडले अहो त्यात नवीन काय तर नवीनच तर आहे यावेळेस या दोघांच्या मध्ये आलेला किंबहुना या दोघांच्या बरोबर त्या वादामध्ये तेवढाच हिरिरीने सामील झालेला आणि या सगळ्या वादामुळे आपल्या सी सी केचा आय पी एल कॉन्ट्रोवर्सीचा एक विशेष भाग गुरुवारच्या आधीच घेऊन यायची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि तीच सगळी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे तर मंडळी तुम्हाला आत्तापर्यंत काय माहिती आहे की लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यातल्या लो स्कोरिंग मॅच नंतर अचानक आपल्याला फुटेज दिसलं की गौतम गंभीर आणि विराट कोहली हे एकमेकांच्या जवळजवळ येऊन पुन्हा एकदा भिडले दहा वर्षानंतर परत तेच दिसलं आपल्याला आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की नवीन उल हकही त्या वादात अडकलेला होता त्याचं आणि विराट कोहलीची देखील बाचाबाची झाली होती आणि त्यानंतर काहीच तासांमध्ये बी सी सी आयने किंबहुना आय पी एलने जाहीर केलं की विराट कोहली आणि गौतम गंभीरला शंभर टक्के मॅच फीचा दंड ठोठवण्यात आलेला आहे तर नवीन हक जो यावर्षी पहिल्यांदा आय पी एल खेळतो आहे त्याला पन्नास टक्के मॅच फी दंड हा त्याला सहन करावा लागणार आहे पण मंडळी हे झालं जे झालेलं आहे ते नक्की काय काय झालं त्या सामन्यात हे सांगण्यासाठी आजचा भाग आहे आणि अर्थात कोहली आणि गौतम गंभीर यांचा जो प्रेमळ एकत्र एक अतूट धागा आहे नात्याचा त्याच्यातही थोडासा डोकावायचा आपण प्रयत्न करणार आहोत सुरुवातीलाच जसं मी म्हणलं की नक्की या सामन्यात काय झालं एक आय पी एल कॉन्ट्रोवर्सी आपण पहिल्यांदा याच्या आधी तुम्ही एपिसोड बघितला असेल हरभजन आणि श्रीशांत तेव्हा सामन्यात काय काय झालं होतं हे आम्ही तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला होता तो सामना संपल्यापासून म्हणजे लखनौमधला सामना संपल्यापासून आत्ता मी रेकॉर्डिंग करायला सुरुवात करेपर्यंत शक्य तेवढ्या खेळाडू अधिकारी सपोर्ट स्टाफ मेंबर्स यांच्याशी बोलून जे आत्तापर्यंत लक्षात आलं आहे ते मी सांगायचा तुम्हाला प्रांजळ प्रयत्न करतोय तर सामन्याच्या आधी तुम्हाला आता हे सर्व श्रुते की जेव्हा केव्हा गौतम गंभीर आ, हा प्रतिस्पर्धी संघात आहे विशेषतः दोन हजार तेरा आय पी एलमध्ये ते दोघ जणं के के आर आणि आर सी बीचे कॅप्टन असताना जो काय वाद झाला तेव्हापासून जेव्हा केव्हा गंभीर आणि कोहली एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे टाकलेले आहेत तेव्हा तेव्हा अत्यंत टेन्स वातावरणात तो सामना खेळला गेलेला आहे लखनऊही त्याला बिलकुल अपवाद नव्हता मागच्या सामन्यात शेवटच्या सा शेवटच्या चेंडूवर लखनऊ जिंकल्यानंतर गंभीरनी जे काय हातवारी केले त्याला बरोबर उलटा म्हणजे कोहलीकडून जवाब मिळेल हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या सामन्यामध्ये या वर्षाच्या आय पी एलमधल्या लखनौमधल्या सामन्यात आपल्याला असं बघायला मिळालं की जेव्हा मॅच टाईट होती आणि जवळजवळ संपली होती तेव्हा नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात म्हणजे साधारण सोळाव्या ओव्हरमध्ये किंवा सोळाव्या ओव्हरनंतर शाब्दिक बाचाबाची झाली आणि अंपायर्सना मध्ये पडावं लागलं ते दोघ जण जवळजवळ एकमेकांवर धावून आले अमित मिश्रामध्ये पडला कोहलीला शांत करायला अमित मिश्रा हा कोहलीचा सिनियर आहे भारतीय संघातला देखील आणि अमित मिश्रा दिल्लीमध्ये देखील खूप क्रिकेट खेळलेला आहे त्याच्यामुळे आधी कोहली बिंग कोहली कोल तो अमित मिश्रावर पेटला आणि मग त्याने सांगितलं इसको कुस्को समजाव तेव्हा असं हातवारे करून असं आविर्भावावरून लक्षात आलं आहे की आ, तो माझ्या तेव्हाच्या आविर्भावांवरून असं लक्षात आलं की आ, तो माझ्या बुटांना देखील स्पर्श करू शकत नाही या लायकीचा किंवा अजून एवढा लहान खेळाडू आहे असं काहीतरी विराट कोहली नवीन उल्हकबद्दल बोलला गेला आणि त्याच्यामुळे जरी अमित शर्म मिश्रा आणि रो विराट कोहलीचा जो वाद झाला ते जरी शांत झालं तेव्हा तरी त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये तुम्हाला आठवत असेल मोहम्मद सिराजला कायम कोहली एकदम उचकवत होता की याला दे शॉर्ट बॉलची ट्रीटमेंट याला दे शॉर्ट ट्रीटमेंट ते नवीन उल हकला विजय बिलकुल आवडलं नाही नवीन उल हक हा अत्यंत शॉर्ट टेम्पर्ड आहे आपल्याला माहिती आहे तो टिपिकल अफगाण पठण असल्यामुळे पाकिस्तान सुपर लीगमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे विविध पाकिस्तानी खेळाडूंबरोबर झालेले वाद हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहेत तुम्ही सांगा त्यातला कुठला वाद तुम्हाला सर्वात जास्त विचित्र वाटला किंवा आवडला काही असू शकतं पण त्याच्यामुळे एकंदरीत त्याची परिणिती अशी झाली की सामना संपल्यानंतर तोपर्यंत एनीवे लखनऊ लखनौ सुपर जायंट्स अत्यंत नाराज होते ज्या पद्धतीने सामना पॅनआउट झाला सामना संपल्यानंतर जेव्हा हँडशेक्स चालले होते तेव्हा नवीन उल हक आणि विराट कोहली समोरासमोर आल्यानंतर परत त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि नवीन उल हकनी हात झटकल्यासारखं झालं विराट कोहलीला पुढे गेल्यानंतर आणि त्याच्यानंतर रा के एल राहुल आणि विराट कोहली जे एकदम घट्ट आहेत दोन प्रतिस्पर्धी कर्ण के एल राहुल हा कर्णधार विराट कोहली त्या सामन्यात कर्णधार नव्हता ते दोघांना बोलत असताना के एल राहुलनी नवीन हकला बोलवलं आणि त्याला आ, त्याला खरं तर असं दिसत होतं की त्याला ते आ, समेट घडवायचा होता पण नवीन हक नाही म्हणून निघून गेला पलीकडे त्याच्यानंतर काही क्षणांनंतर काही मेयर्स हा जो लखनौचा सलामीवीर आहे तो आणि विराट कोहली इन्टेस्ट डिस्कशन चाललं होतं मला आत्ता खात्री नाही आहे की नक्की ते काय बोलत होते ते कदाचित त्याच विषयावर बोलत असतील अचानक गौतम गंभीर आला आणि तो काहील मेयर्सला ओढून त्या संभाषणातून मध्येच कट करून पलीकडे घेऊन गेला त्यावरून विराट कोहलीचा फ्यूज परत उडाला आणि त्याच्यानंतर जे झालं ती व्हिज्युअल्स तुम्हाला माहिती आहेत त्याच्यानंतर जे झालं ते क्रिकेट मैदानावर कधीही घडू नये असं तुमच्या माझ्यामधल्या क्रिकेट प्युरिस्टला वाटतं एका आय पी एल ज्याच्याकडे जच, मसाला म्हणून बघतात ते सर्व प्रेक्षक किंवा आय पी एल इंडस्ट्रीतल्या प्रत्येक स्टेक होल्डरला ती गोष्ट हवी हवीशी वाटते कारण त्याच्यामुळे जास्त लोकांचा इंटरेस्ट आय पी एलमधला वाढतो ज्या लोकांना क्रिकेट कधीही कर फॉलो करत नाहीत आय पी एलमध्ये काहीही खेळं येणं नसतं ती लोकही आय पी एलबद्दलच्या बातम्या ह्या विषयावरच्या बातम्या फॉलो करायला लागतात आणि त्याच्यामुळे अखेर या दोघांवर ॲक्शन झाली पण ही पहिल्यांदा झाली का तर नाही दोन हजार तेरामध्ये देखील ॲक्शन झाली होती आणि हा विचार करा गौतम गंभीर जो दिल्लीचा स्टॉलवर्ट आहे विराट कोहली जो द, गौतम गंभीर दिल्लीचा कर्णधार असताना दिल्लीच्या रणजी ट्रॉफी संघात पहिल्यांदा आला अशा वेळेस या दोघांमध्ये एवढं काय बिघडलं कारण हे तुम्हाला आठवण करून देतो की विराट कोहलीची पहिली डी आय हंड्रेड जी झाली होती श्रीलंकेविरुद्ध डिसेंबर दोन हजार नऊमध्ये त्या सामन्यात गौतम गंभीरने दीडशे धावा केल्या होत्या भारताने श्रीलंकेविरुद्ध तीनशे दहापेक्षा जास्त धावांचं लक्ष चेस केलं होतं आणि गौतम गंभीरला जेव्हा मा सामनावीराचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला तेव्हा गंभीरनी स्वतःहून तिथे सांगितलं की मला हा पुरस्कार शेअर करायचा आहे विराट कोहलीबरोबर तेव्हापासून आत्तापर्यंत एवढं काय बिघडलं तर त्याला बरीच कारणं आहेत त्यांच्या थोड्याशा ठिणग्या इगो क्लॅशेस व्हायला लागले एक थिअरी आहे अशी माझी खात्री नाही आहे पण एक थिअरी आहे की विराट कोहली जसाजसा भारतीय संघात त्याचं स्थान बळकट झाल्यानंतर तो गौतम गंभीर आणि वीरेंदर सेहवागपेक्षा महेंद्रसिंग धोनीच्या जास्त जवळ गेला त्याच्यामुळेही या दोघांमधल्या इगो क्लॅशला थोडंसं खतपाणी जास्त मिळालं आणि त्याच्यानंतर दर वर्षागणिक ते वाढत चाललेलं आपण दिसतोय आणि कितीही आय पी एल हे कमर्शियल प्रॉडक्ट असो फिनान्शियल मॉडेल असो अल्टिमेटली ते क्रिकेट या खेळाशी निगडित आहे आणि क्रिकेट या खेळामुळे आय पी एल आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण सर्व स्पोर्ट्स पर्सन्सना विशेषत क्रिकेटर्सना भारतीय भारतीय स्पोर्ट्स पर्सन्सपैकी आपण जर त्यांना रोल मॉडेल्स म्हणतो त्यांच्याकडे बघून लहान मुलं मुली शिकतात की कसं वागायचं कसं खेळायचं तर त्यांच्याकरता मात्र हे चांगलं नाही हा भाग ह्याच्या ह्याच्यातनं तेव्हापासून आत्तापर्यंत गौतम गंभीर हे मेंबर ऑफ पार्लमेंट असल्यामुळे पॉलिटिकल स्लँड उगीच द्यायचा प्रयत्न सोशल मीडियावर झाला आहे सी सी बी केवर तसं काही होणार नाही पण प्युअरली क्रिकेटच्या पर्स्पेक्टिव्हनी जेवढ्या लवकर एका लेजेंडरी खेळाडूला आणि एका मेंटॉरशिप करणाऱ्या माजी खेळाडूला हे लक्षात येईल की आपल्याकडे बघून येणारी तरुण पिढी कसं वागायचं हे शिकते आहे आणि त्याच्यामुळे कितीही स्टेक्स हाय असले कितीही तुम्हाला राग आलायला असेल तर तो राग त्याच्यावर नियंत्रण ठेवणं जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत हे असे प्रसंग वारंवार घडत राहतील आय पी एलची कमर्शियल साईड जास्त खुश होत राहतील आय पी एल हेटर्स पुन्हा एकदा हसत राहतील की हे तर स्टेज मॅनेज डे हे तर स्क्रिप्टेड असतं तुम्हाला समजत नाही मला नाही वाटत की जसा आजचा आपला एपिसोड स्क्रिप्टेड नाही आहे तसाच हा कोहली आणि गंभीरमधला वादही स्क्रिप्टेड आहे असं मला बिलकुल वाटत नाही तुम्हाला या एकंदर वादाबद्दल आणि आजच्या भागाबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आमचे इतर भाग बघा जसं पुन्हा एकदा सांगतो तुमचा अभिप्राय जास्त महत्त्वाचा आहे तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्ही ते, ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं आपला यूट्यूब चॅनल असो आपला ऑडिओ पॉडकास्ट असो किंवा आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरची इतर हँडल्स असो तुर्तास मी थांबतो गंभीर आणि कोहलीचा वाद प्लेऑफ्समध्ये दोन्ही संघ पोचले तर तो पुन्हा चालू राहणार का याची तुम्ही वाट बघा आपल्या पुढच्या भागाची वाट बघा ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद